भजे व्रजेक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित रंजनम सदैव नंद नंदनम सदैव नंद नंदनम भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित रंजनम सदैव छगुच्छमस्तकं सुनादवेणु हस्तकं अनंगरंग सागरं नमामि कृष्ण नागरं मनोजगर्वमोचनं विशाल लोचन विदूत गोप शोचन नमामि पद्म लोचन करारविंद भूधरम स्मितावलोक सुंदर महेन्द्रमान दारणम नमामि कदंबसूनुकुंडलम सुचारु गंडमंडलम व्रजांगनै कवल्लभं नमामि कृष्ण दुर्लभं यशोदया समोदया सगोपया सनंदया युतं सुखैकरायकं नमामि गोपनायकं सदैव पादपंकजं मदीयमानसे निजं दधानमूर्तमालकं नमामि नंदबालकं समस्त दोषशोषणं समस्त लोकपोषणं समस्त गोपमानसं नमामि नंदलालसं भुवो भरावतारकं भवाब्धिकर्ण धारकं यशोमति किशोरकं नमामि चित्तचूरकं दृगन्तकान्तभंगिनं सदा सदाल संगिनं दिने दिने नमं नमं नमामि नंदसं कृपाकरं कृपापरं सुरद्विषन्निकाननं नमामि गोपनन्दनं नवीन गोपनागरं नवीन कीलम्पटम् प्रसन्न भानु
यथा यथा तथा तथैव कृष्ण सत्कथा मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां प्रमाणिकाष्टक द्वयं जपत्यधीत्ययः पुमान् भवेत् सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवे भवे सुभक्तिमान् भवे भवे सुभक्तिमान् माउली 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 अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्न प्रपन्नार्तिनं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समागत्य तिष्ठन्तानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं असा आनंद घेतला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला भगवंताचा प्राकट्योत्सव कसा आहे हे आपण काल श्रवण केलं की भगवान अवतार घेतात बरोबर ना अवतरणिकापासून अवतरणिका धातूपासून अवतार हा शब्द बनला आहे अवतरणिका म्हणजे उतरणे पायऱ्या स्टेप्स खाली उतरून भगवान येतात भगवंताचा स्वभाव परिचय जर का बघितलं तर भगवान स्वभावाने आणि भगवंताच्या स्वरूपाने कसं ओळखलं जातं स्वरूप स्वभाव आणि सामर्थ्य याने व्यक्तीचा परिचय होतो तर भगवंताचं स्वरूप काय आहे सच्चिदानंद बोला सच्चिदानंद रूपाय पुढे भगवंताचं सामर्थ्य सांगितलं जातं की सामर्थ्य काय आहे विश्वोत्पत्त्या दिहेतवे आणि मग भगवंताचा स्वभाव सांगितला जातो की तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः कुठल्याही व्यक्तीचा परिचय असाच तर होतो ना की त्याचं स्वरूप कसं आहे की काहो हा दिसायला कसं आहे काळा आहे गोरा आहे काही लोक काळे असतात पण मात्र दिसायला पांडुरंगासमान तेजस्वी तपस्वी असतात काळा गोरा मॅटर करत नाही आम्ही तर सरळ म्हणतो कालेने काला किया काला हटाने केलीये आमच्या या काळ्याने काला केला कंसासारख्या काळ्यांना हटवण्याकरता मिटवण्याकरता काला केला बरोबर ना हो नाही तर नाही काहीतरी म्हणा याला हो म्हणतात याला नाही म्हणतात हे काय आहे घालिंग लोटांगण वंदिन चरण तर हो नाही तर नाही काहीतरी कालच आपण पाहिलं ना या ठिकाणी जे आदेशात्मक आहे या ठिकाणी जे आदेशात्मक आहे ते असं समजून चालावं समवयीन परमार्थ स्नेहीयान करताय आणि जे संदेशात्मक आहे ते ज्येष्ठान करताय तुम्हाला आदेश देण्याचा मला अधिकार नाही सेवेला आरंभ हा संदेशानेच केलाय आणि संदेश संदेशा आया हे कन्हैया आएंगे संदेशा आया हे कन्हैया आएंगे तर आपल्या सगळ्यांच्या नावाने संदेश आलेला आहे पहिलं तोगे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे
आज आमच्या द्वारावरती कावळा येऊन जर का ओरडत असेल, तसा तर कावळा हा फारसा आवडत नाही आम्हाला, पण मात्र काळा आहे ना, पण मात्र ज्या वेळेला तो द्वारावरती येऊन ओरडतो ना, त्यावेळेला काय माऊलीं आहा, पहिलं तो गे काऊ कोकत आहे सांगत आहे काय, पंढरी दाऊ घराकडे येते. आज पंढरीनाथ आपल्यापर्यंत येणार आहे. काल आपण पाहिलं की कथा तुम्ही ऐका देवा घरी जाल असं जर का म्हटलं तर तुम्हाला आवडणार नाही, पण कथा ऐका तर देव घरी येईल असं म्हटल्यानंतर आनंद होतो ना, अगदी त्याचप्रकारे भगवंत घरी येतात, प्रगटतात. प्रतिवर्षी आपण कृष्ण जन्म साजरा करतो हो ना, प्रतिवर्ष. गेल्या वर्षी आम्ही वृंदावनात होतो, त्या अगोदरल्या वर्षी आपण आम्ही परिसरांमध्ये होतो, एक वर्ष आम्ही पंढरपुरामध्ये होतो. अतिशय सुंदर कथेच्या आनंदामध्ये सांगण्याचं एकमात्र तात्पर्य हे आहे, यावर्षीचा प्राकट्योत्सव माऊलींचा आणि भगवान श्रीकृष्णांची जन्माष्टमी एकत्र साजरा करायला मिळते याचा आनंद आहे. बऱ्याच दिवसांची इच्छा होती की माऊलींचा जन्मोत्सव माऊलींच्याच दरबारामध्ये संपन्न व्हावा, आणि ते सगळं या परमार्थ स्नेहियांमुळे पूर्ण झालं. आणि महाराजांचं खरंच करुणा कृपा आहे की महाराजांनी आमंत्रित केलं पण आणि आम्ही स्वतःहून आमंत्रित झालो पण, बरोबर ना विजय दादा? आमंत्रण होतं पण आणि आमंत्रित आम्ही स्वतः झालो पण याचं कारण माऊलींचा जन्मोत्सव त्यांच्या दरबारात साजरा करता यावा, बरोबर ना? लक्ष आहे ना? गंमत अशी आहे आता तिकडे सगळे ज्येष्ठ बसले, इकडे सगळे माझ्या वयाचे सगळे बसले, म्हणून मला आता असा प्रश्न पडतो आहे की कथा ही कुणासाठी करावी. तर एक मात्र नक्की बऱ्याचदा असा प्रश्न पडल्यानंतर त्याचं सरळ सरळ उत्तर होतं आणि येतं. बऱ्याच ठिकाणी कथा असते त्यावेळेला नावं येतात. मला फार आनंद होतो श्यामदादा की आपल्या इथे एकही दिवस एकही चिठ्ठी आली नाही, नाव आलं नाही. तर काही ठिकाणी ज्या वेळेला कथेचे आयोजन होतात हजारो उपस्थितींमध्ये आणि कायम नावांच्या मोठ्या मोठ्या चिठ्ठ्या येतात, याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या, मध्ये मी वैतागून एकदा म्हणतही असते की हे नावं ठेवलं. मला माणसांचे नावं घ्यायला बोलवलं आहे की देवाचं नाव घ्यायला बोलवलं आहे, त्यामुळे आता फक्त देवाचंच नाव घेऊया. तर कथा जर का कोणासाठी असेल तर डोंगरे बाप्पा डोळे बंद करून कथा करायची आहे. आणि एवढंच नाही, एकदा एका पंडितांनी खूप तपस्वी आपल्या मुलाला राजाकडे पाठवलं. राजा म्हणे तुम्ही शिका आणि मग मला कथा ऐकवायला या. हा शिकला, तपस्वी झाला आणि राजाला कथा सांगायला आला. राजा म्हणे महाराज या बसा, मी तुम्हाला कथा सांगतो. महाराज म्हणतात एक काम करा, काही दिवसांनी या, मला वेळ नाही आता. मग काही परत दिवसांनी येतात, म्हणतात आता एक महाराज कथा तर ऐक. नाही नाही म्हणे काही क्षणांनी या. मग शेवटी तो वैतागून बालक, त्या पंडितांचा बालक वैतागून म्हणे आता राजाला सांगतच नाही, गंगेकडे मुख करून बसले. म्हणे गंगे तुलाच सांगतो. त्यावेळेला राजा स्वतःहून धावून आला, आता सांगा, आता मी तुमची कथा श्रवण करू शकतो. याचं कारण हे आहे, कारण जसं देव मासे होऊन आले गोपाल काला घेण्याकरता देव मासे होऊन येतात, तसं आपल्या आजूबाजूला माऊली तुकोबराय ज्ञानोबराय आमचे नामदेव महाराज आणि असे अनेको संत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कथा श्रवणाचे जे उपासक आहे, कथा श्रवणाचे जे प्रेमी आहे, ते येऊन बसतात. आणि फक्त येऊन बसत नाही तर नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाहीतरी बसावं लागणार आहे, नाहीतरी बसावं लागणार आहे. पण भजनामध्ये बसल्यानंतर हात वरती करून टाळ्या वाजवायला काही हरकत नाही, बरोबर ना? तर एक टाळी उजवीकडे एक टाळी डावीकडे. अरे नामदेवांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग नाचतो, आपण नाही नाचू शकत तर टाळी तर वाजवू शकतो. जनाबाई कबीरांनी विचार केला की या जनाबाईची मोठी ख्याती ऐकली, नामाची शिष्य आहे म्हणे, चला जाऊन पाहूया की जनाबाई भजन कशी करते. तर जनाबाईंना भेटण्याकरता कबीरजी आले, जनाबाई काय करत होत्या? जनाबाईंना भेटण्याकरता कबीरजी आले आणि जनाबाई शेजारणी बरोबर भांडत होत्या. कशासाठी? हिऱ्यांसाठी नाही, सोन्या माणकासाठी नाही, जनाबाईंकरता भेटायला आलेले कबीर महाराज पाहतात की जनाबाई भांडताय शेजारणीशी,
गाईच्या शेणाच्या गवऱ्यांसाठी की या तुझ्या त्या माझ्या, या तुझ्या त्या माझ्या. कबीरजी म्हणतात कमाल आहे. आता मला गंमत सांगा, तुम्ही एवढ्या दुरून मला भेटायला आला आहात, मी कोणाबरोबर भांडत असेल तर तुम्हाला जमेल का? अरे काय ऐकून आलो होतो आणि काय ऐकून जात लावलं, बरोबर ना? ऐकावं असं वाटणार नाही, ते भांडण पाहावं असं वाटणार नाही. कबीरजी म्हणतात अहो गडबड काय आहे, गवऱ्या गाईच्या, गाईच्या गवऱ्या गाईच्या गवऱ्या, याच्या काय त्याच्या काय? नाही 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 नाही, जनाबाई म्हणताय मी माझ्या गाईच्या उचलून नेणार, ती तिच्या गाईच्या उचलून. कबीरजी म्हणतात याच्यात फरक काय आहे हो, गवऱ्या गवऱ्या. म्हणे नाही नाही, तू आता आलाय ना वकील, मग न्याय कर. तू बनतोय वकील, मग न्याय कर. मग कसा न्याय करायचा? उचल लाव कानाला. कबीरांनी एक उचलली गौरी आणि कानाला लावली, म्हणे काय आहे, काहीच तर नाही. दुसरी गौरी उचलली आणि कानाला लावली, विठ्ठल 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 विठ्ठल. त्या गाईच्या शेणाच्या गौऱ्यातून देखील विठ्ठल 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 हा आवाज येत होता. म्हणजे विचार करा, जनाबाई ज्या गाईच्या शेणाच्या गौऱ्या बनवते ना, नामस्मरणामध्ये इतक्या इतक्या मग्न आहे की त्यांच्या हातच्या गौऱ्या देखील विठ्ठल विठ्ठल बोलतात आणि इथे चालत्या फिरत्या मूर्त्या देखील बोलत नाही, काय कराव? म्हणून दोन्ही हातानी टाळी वाजवूया, दोन्ही हात वरती करत, एक टाळी डावीकडे एक टाळी उजवीकडे प्रेमाने. यही ताली ताली है बाई, बाकी सब है खाली, बजाओ माऊली के नाम की ताली. नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. तर भगवंत येतात कोणासाठी? येतात केवळ कौशल्या आणि यशोदा आणि देवकी भगवंताची जननी नाहीये, आपलं हृदय देखील भगवंताचं प्रसूतीगृह होऊ शकतं. आपल्या हृदयामध्ये भगवंत प्रगट होऊ शकतात आणि संतांनी तो प्रगट करून दाखवला. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. आणि याचबरोबर भगवंताला आपल्या हृदयामध्ये असं साठवून घेतलं की देवानी जरी ठरवलं निघायचं तरी मात्र देवालाही निघता येत नाही. देवानीही ठरवून देखील भगवंत त्या बाहेर निघता येणार नाही. संतांनी असं त्याला भरून घेतलं, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया, सदा सदा सोबत आहे. आणि संतांनी दुसरं काही मागितलं देखील नाही, सदा माझे डोळा बस, या व्यतिरिक्त अन्य काही नको. आणि हा भाव प्रत्यक्ष प्रगट करत असताना, हा भाव समोर ठेवत असताना आपल्याला एक मार्ग दिला. तो मार्ग दिला, त्या मार्गावरती जाण्याकरता फक्त आपल्याला उत्सुक नाही केलं, तर त्या मार्गावरती जाण्याकरता आपल्याला सांगितलं की जीवनाचा उद्देश जर का काही असेल तर तो एक मात्र हा आहे, जिथे आम्ही गेलो तिथे पोहोचा. आम्ही कुठे गेलो? तद्धाम परमम मम, त्या धामावरती गेलो ज्या धामावरती गेल्यानंतर परत येण्याचं आवश्यकता नाही, परत तो त्रास सहन करण्याची आवश्यकता नाही. पण मात्र तो धाम, ते धाम गाठल्यानंतर काही संत आले, परत आले कशासाठी? तुका म्हणे आम्ही वैकुंठ, क्षमा, आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. माझे दोन प्रमाणे एकत्र झाले, त्याबद्दल क्षमा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, आणि दुसरं प्रमाण हे होतं की आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. आम्ही वैकुंठाचे वास. अच्छा, वैकुंठ याचा अर्थ काय?
फार सुंदर गुरुंनी संतांनी जी उपमा सांगितलेली आहे. गुरुदेव सांगतात वैकुंठ म्हणजे काय, जिथे कोणतीही कुंठा नाही आहे ते म्हणजे वैकुंठ. विष्णू म्हणजे काय, जे अणूअणूमध्ये समाहित आहे ते म्हणजे विष्णू. मग वैकुंठ, कुंठारहित जीवन झालं पाहिजे. मेल्यानंतर वैकुंठ मिळेल असा भाव नाही आहे बरं का, मेल्यानंतर वैकुंठ पाहता येईल असं काही नाही आहे. कबीरजी महाराज म्हणतात की जीती मिले राम सो मुये मिले न राम, जिवंतपणी रामाला भेटा, मेल्यानंतर कुठे पाहिलं राम भेटतोय की नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर लोहा माटी पा गया फिर पारस का क्या काम, जर ते लोखंड मातीच्या खाली गाळलेलं असेल तर त्याच्यावर दिवसभरे परीस घासत राहिलं तरी काही फायदा होणार आहे का, हो नाही काही. लोखंडाला मातीमध्ये गाळल्यानंतर दिवसभरे परीस घासलं तरी त्याचा काहीही उपयोग नाही. अगदी त्याच प्रकारे जीते मिले राम सो मुये मिले ना राम, जिवंतपणे आपल्या संतांनी जीवनमुक्ती सांगितली आहे. मरणानंतर मुक्ती नाही सांगितली आहे, जिवंत मुक्ती सांगितली आहे. आणि ती जिवंत मुक्ती कशी आहे, तर एक आहे जीवन वैकुंठ होऊन जावं. आणि जीवन वैकुंठ होण्याकरता क्षणोक्षणी हाजी कराव्या विचार, मुखावरती ते नाम राहावं. आणि डोळे तुम्ही घ्या रे सुख, बघा विठ्ठलाचे मुख, पहा विठ्ठलाचे मुख. त्यामुळे निरंतर हा आनंद अनुभवता यावा. आनंद काही वेगळा गोविंद, आनंद काही वेगळा नाही आहे, प्रत्यक्ष गोविंद आहे. आनंद ही गोविंद है, गोविंद ही आनंद. आनंद काही वेगळा नाही आहे, प्रत्यक्ष गोविंद ही. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जसं एखादा व्यक्ती तुमच्या पुढे येतो, त्या व्यक्तीला तुम्ही त्या व्यक्तीच्या गुणदोषासहित पाहता की नाही, नाही हा चांगला आहे अथवा हा वाईट आहे, त्या गुणदोषांनी आपण त्याचा परिचय करतो. अगदी त्याचप्रकारे भगवंताचा परिचय हा त्यांच्या या तीन गोष्टीने होतो, ते म्हणजे स्वरूप, स्वभाव आणि सामर्थ्य. तर भगवंताचं स्वरूप आहे सच्चिदानंद, विश्वोत्पत्त्या तापत्रय, तीनही तापांचं हरण करणारे, निर्मूलन करणारे भगवान श्रीकृष्णा यांना आम्ही प्रणाम करतो आहे, आम्ही सर्व मिळून प्रणाम करतो आहे. आता भगवंताचं स्वरूप कळलं, सामर्थ्य कळलं, आणि भगवंताचा अकारण करुणावरुणालय भगवान स्वभाव पण कळला. कसा आहे देवाचा स्वभाव आपण पुढे ऐकणार. अहो वकीयम स्तनकालकूटम जिगंस या पाय यद्यप्य साधवी लेबे गतिम धातृचिताम ततुन्यम कंवा दयालु शरणम व्रजेम. ज्यावेळेला सुखदेवजी महाराज हा श्लोक ऐकतात आणि वेडेहून धावत जातात की इतके सुंदर श्लोक कुठे आहे सांगा, अशी देवाची मूर्ती कुठे आहे सांगा, की ज्या ठिकाणी मला सांगा तलवार घेऊन घरी मारायला आलेल्या व्यक्तीला तुम्ही असं म्हणणार का, या 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 बसा, हां काय घेणार, चहा घेणार का, कांदा पोहे खाणार का, नाही ना. तलवार घेऊन घरी मारायला आलेल्या व्यक्तीला तुम्ही बसवणार नाही, प्रेमाने त्याला ट्रीट करणार नाही, पण ज्या वेळेला पूतना आपल्या वक्षस्थलाला विष लावून येते, अहो वकीयम स्तनक कालकूटम कालकूट विष लावून येते, त्यावेळेला मात्र भगवंत तिचा उद्धार करतात. मातुकी गती दिनी आपल्या आई समान तिला गती देतात. यशोदा मैयाला जे स्थान देतात तेच स्थान पुतनेला देतात. म्हणून किंवा दयालू शरणम व्रजम, भगवान अकारण करुणावरुणालय. देव कसे मिळतात, कसे मिळेल देव, काहीतर क्रायटेरिया असेल ना देव मिळण्याचा. भगवंतांनी सांगितलं नायम आत्मा न प्रवचने न लभ्य न बहुनाश्रतेन यम वै शृणते तेन लभ्य. ज्याचं मी वरण करतो, ज्याला मी निवडतो, ज्याला मी निवडतो, ज्याचं वरण करतो त्याला मी प्राप्त होतो. गंमत बघा, ज्यावेळेला प्रल्हादांचं चरित्र आपण श्रवण करतो त्यावेळेला प्रल्हादांना एका स्तंभामध्ये देखील देव दिसतो आणि आपल्याला चालत्या फिरत्या माणसात पण देव दिसत नाही. म्हणजे भक्त प्रल्हाद भक्त दृष्टी ज्या वेळेला होऊन जाते त्यावेळेला भक्त दृष्टीमध्ये जडत्वामध्ये देखील चैतन्य दिसू लागतं. भक्त दृष्टी ज्या वेळेला होते त्यावेळेला जडत्वात देखील चैतन्य दिसतं, आणि ज्या वेळेला सामान्य दृष्टी असते त्यावेळेला चैतन्यामध्ये पण आपण काहीतरी जडत्व पाहतो, नाही का. कोणामध्ये 10 गुण असू दे आणि 1 दुर्गुण असू दे म्हणे सगळं चांगलं आहे, ओ पण हे गडबड आहे. चालणं ऐटदार, बोलणं बाणेदार, डोळे पाणेदार पण थोडी घेतात.
दहा गुण असू दे पण एक दुर्गुण आपण शोधून काढतो नाही सगळं चांगलं आहे पण हा दुर्गुण आहे नाही सगळं चांगलं आहे पण हे तात्पर्य आपण जड लोकांमध्ये पाहतो जडत्व पाहतो चैतन्यामध्ये जडत्व शोधतो पण मात्र इथे भक्तदृष्टीमध्ये गंमत बघा एक संत सूफी संत ते संत एका ठिकाणी येतात त्या घरातली मायमाऊली वैतागलेली असते त्रासलेली असते कारण पती निरंतर मद्यपान करत असतात म्हणून त्रासलेली असते त्यावेळेला ते संत म्हणतात चिंता करू नको मी समजवतो तुझ्या पतीला आणि काहीच बोलत नाही पती घरी येतात संत घरी असतात पती घरी येतात आणि स्वागत करतात स्वागत करून त्या पतींना त्यांच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतं म्हणून त्या माताचे त्या माऊलींचे पती त्यांच्याशी बोलू लागतात बोलल्यानंतर बराच वेळ तो संवाद झाल्यानंतर पहिले तर काहीतरी दिसतं की अरे काहीतरी आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात झाकूले लोप ना लोपेला हिरा हिऱ्याने जरी ठरवलं तेज लपवायचं तरी तेज लपून राहत नाही थोड्या वेळाचा सत्संग खूप काही करून जातो आपण पाहिलं ना याही अगोदर की अरे कोरोनाच्या दरम्यान आम्हाला कोरोना दिसला तर नाही पण याचे विषाणू त्याला जर का लागले तर जीवन नष्ट झालं मग विचार करा एक विषाणू जर का लोकांचं जीवन नष्ट करू शकतो तर एक सत्संगाचे परमाणू आपल्या जीवनाचा उद्धार नाही का करू शकत निश्चित करू शकतं विषाणू जीव घेऊ शकतो तर सत्संगाचे भगवत भक्तीचे परमाणू जीवनाचं उद्धार पण करू शकतो मग गंमत बघा इथे काय झालं की त्या संतांशी बोलता बोलता मन लागलं त्या संतांचे आता जाण्याचे वेळ आले तर यांनी म्हटलं की चला घराबाहेर सोडायला येतो हा त्या माताईंचा त्या माऊलींचे पती म्हणतायत चला घराबाहेर सोडायला येतो घराच्या बाहेर सोडायला आल्यानंतर विचार केला एक काम करा ना थोडं परिसराच्या बाहेर सोडायला येतो ठीक आहे ते संत चालत आहे सोबत सोबत ते देखील चालत आहे गप्पा सुरू आहे गोष्टी सुरू आहे हा विचार करतो महाराज आता इथपर्यंत आलोच आहे तर गावाबाहेर पण सोडायला येतो हळूहळू गावापर्यंत आलं आता गाव पण परतलं आता दुसरं गाव पण क्रॉस केलं म्हणे आता तरी जा माघारी म्हणे नाही महाराज दोन चार गावापर्यंत अजून येतो आणि जसजसं पुढे जात आहे आपल्या स्थानावरती संत पोहोचले तोपर्यंत तो माघारी परतला नाही शेवटी संत म्हणतात आता तरी परत जा त्यावेळेला म्हणतात महाराज जायचं असतं ना तर पहिलेच निघून गेलो असतो तुम्ही खेचून आणलं सांगण्याचं एक मात्र तात्पर्य हे आहे की ज्याच्याकडे कैवल्य आहे ज्याच्याकडे चैतन्य आहे ज्याच्याकडे जडत्व विसरून चैतन्याचं दीप उमललं आहे त्याच्या मागे आपल्याला जायला पाहिजे पण आणि जायला आनंद येतो देखील जावे त्यांच्या मागे मागे पण काय करू हे जे आमच्यामधलं काम क्रोधादी मत्सर आहे ना ते आम्हाला तुमच्यापर्यंत येऊ देत नाही तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही मग त्यावेळेला तुक बराय म्हणतात तुका म्हणे सांडा घाटे तेणे भरू नका पोटे हळूहळू चला कुणी कोणाशी ना कुणी कोणाशी ना बोला बरोबर ना असंच ना कोणी कोणाशी ना बोला हळूहळू चला हा मार्ग अतिशय सुंदर आहे हळूहळू चालत पुढे जायचं आहे आणि या मार्गावरती काय मिळतं ट्रॉफी नाही आहे भगवान की त्यांना अचीव करायचं आहे काय मिळतं सगळं मिळेल त्रास आधी पण पाहायला मिळेल म्हणतात ना सत्याच्या मार्गावरती चालत असताना तीन ते चार घटना आपल्या जीवनात घडतात भक्त प्रल्हादाच्या जीवनात असू दे अर्जुनांच्या जीवनामध्ये असू दे हनुमंताच्या जीवनामध्ये असू दे भरतांच्या जडभरतांच्या तुम्ही पूर्ण दाखले पहा उदाहरणा पहा आपल्या परंपरेतले या परंपरेमध्ये चार संकटांना सामोरी जावं लागलेलं आहे ज्यावेळेला समोर 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 सत्य मार्गावरती चालत राहतो पहिली घटना घडेल लोक तुमचा विरोध होईल करेल तुमच्याद्वारे त्या विरोधाला सहन करण्याचं सामर्थ्य तुम्हाला तयार करावं लागेल लोकांचा विरोध होईल ही पहिली घटना घडेल होऊ शकतं त्या विरोधाची सुरुवात आपल्याच घरापासून होईल गुरुदेव सांगतात ज्या वेळेला तुम्ही सत्य मार्गावरती निघता त्यावेळेला तुमचा विरोध होईल सत्य मार्गावर निघाल्यानंतर चार घटना घडतात चार त्याच्यापेक्षा जास्त नाही चार घटना घडतात सगळ्यात पहिली घटना तुमचा विरोध होईल आणि त्या विरोधाची सुरुवात तुमच्याच घरापासून होईल जास्तीत जास्त दुसरी घटना घडेल लोक बदनाम करायलाही वेळ लागणार नाही बदनाम करतील
अपकीर्ती करतील. तिसरी घटना ही पण घडू शकते की लोक वाईट टाकतील, आपल्या आनंदाच्या क्षणामध्ये तुम्हाला आमंत्रित करणार नाही, आणि तरीही सत्याच्या मार्गावरती चालत राहिलात तर चौथी घटना एकच घडेल, तुम्ही जिंकाल, विजयश्री तुमच्या पदरामध्ये असेल. हा सत्य मार्गाचा प्रसाद आहे, हा सत्य मार्गाचा अतिशय सुंदर मिळणारं हा सगळ्यात मोठी उपलब्धी आहे की ज्यावेळेला तुम्ही चालायला लागता त्यावेळेला या घटना घडतात. आणि मग सगळ्यात शेवटी सांगितलं आहे, धर्म न दूसर सत्य समाना आगम निगम पुराण बखाना. गोस्वामी तुलसीदासजी महाराज रामचरित मानसामध्ये सांगतात की धर्म काही असेल तर सत्य आहे आणि सत्य काही असेल तर धर्म आहे. या ठिकाणी माता देवकी सत्यस्वरूप भगवंताची स्तुती करत आहे. इथूनच आपण भगवंताच्या प्राकट्य उत्सवाकडे वळत आहोत. अतिशय सुंदर स्तुती आहे. सत्यव्रतम सत्यप्रम त्रिसत्य सत्यस्य योनी निहितम च सत्ये सत्यस्य सतमृत्य सत्यनेत्र सत्यात्मकं त्वां शरणं प्रपन्ना. सत्यामृत आहे, हेच सत्य भगवंत व्रत. आता गंमत बघा, हे सगळे देवी देवता जे उभे आहे भगवंताच्या आगमनाची वाट पाहत आहे, त्या भगवंताच्या आगमनासाठी माता देवकीने प्रतिनिधित्व करून भगवंताची स्तुती आरंभ केली. आणि सगळ्यात पहिले म्हटलं सत्यव्रतम, भगवंत तुम्ही सत्यव्रत आहात. सत्यव्रत का? तुम्ही जे व्रत घेतलेलं ना त्याची आठवण माता देवकी करून देत आहे. कोणतं व्रत घेतलंय तुम्ही? भगवंताचं व्रत कोणतं आहे? ज्यावेळेला भगवान व्रत धारण करतात त्यावेळेला त्यांचं व्रत जर का एकमात, आपले व्रत कशी असतात? आज घेतल्या जातात, दुसऱ्या दिवशी सोडल्या जातात, बरोबर की नाही? पारणं आपण ज्याला म्हणतो की आमचं एक दिवसाचं व्रत होतं. काही व्रत असे असतात की जे घ्यायची असतात पण सोडायचे नसतात. साधनेचं व्रत सोडणार नाही, एक निष्ठेने वागण्याचं व्रत सोडणार नाही, भजन करण्याचं व्रत सोडणार नाही. तुम्ही पण म्हणताय बरं माझ्यासोबत सोबत की सोडणार नाही. असे व्रत जे आहे ते व्रत सोडायचे नसतात, हे व्रत कायम ठेवायचे असतात. मग कोणतं व्रत तुम्ही घेतलंय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्य परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगे 28 विटिवर उभा वामांगे रखमाई दिसि दिव्य शोभा पुंडलिकाचे भेटी परब्रह्मा लेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जागा. आता बंद करा, नाही तर आजूबाजूचे लोक प्रसाद घ्यायला येतील की झाली आरती आता चला, बरोबर ना? किती लोक कथा पाहायला आले हात वर करा. धन्य भाग सेवा का अवसर पाया चरण कमल की धूल बना में मोक्ष द्वार दिखलाया. तर धन्यवाद. भगवंताचं सत्य व्रत आहे आणि ते सत्य व्रत काय? यदा यदा हि धर्मस्य जब जब होई धर्म की हानी मारे असुर अधम अज्ञानी. ज्या ज्या वेळेला हानी होईल धर्माची त्या वेळेला भगवंतांनी सांगितलं मी अवतार घेईल. आणि एक नाही, युगायुगांपासून भगवंत यायला तयार आहे, उभे पण राहायला तयार आहे, बरोबर ना? यायला तयार आहे, उभे राहायला तयार आहे. हे भगवंतांनी धारण केलेलं व्रत आहे. काय आहे? व्रत आहे. म्हणून देवकी माता आता व्रताला आठवण करून देते, तुमचं व्रत विसरू नका बरं. तुम्ही कसे आहात? सत्यव्रतम. एखादा कंजूस असेल ना त्याला म्हणा काय उदार आहे हो, यांच्यासारखं उदारच कोणी नाही. बस हो द्या खर्च, भले हो दे कर्ज, असे हे माणूस आहे. खूप खर्च करतात, परमार्थासाठी करतात. हे बघा, कंजूसला कंजूस म्हणू नका, त्याला वाईट वाटतं. त्याला उदार म्हणा, मग त्याला असं वाटतं की चहा घेऊन जा घरातून, नाही का? उदार म्हणून तर बघा, ज्या वेळेला तुम्ही एखाद्याला आठवण करून देता की नाही हो तुमचा स्वभाव चांगला आहे, त्यावेळेला समोरच्याला इच्छा असो नसो चांगलं वागावं लागतं. म्हणून देवाला इच्छा असो नसो माता देवकी म्हणतंय यावं लागतंय. आता कंसाचा अत्याचार, चाणूर मुष्टिक तोष परतोष यांचा अत्याचार वाढत चाललाय. शिशुपाल दंतवक्र आदी या धरतीला आहत करताय. धरती कामधेनू म्हणून तुमच्याकडे येत आहे, तुमची स्तुती करत आहे. तुमच्या स्तुतीला देवकी मातेने केलंय.
सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमिग्व सर्वत स्फुत्वा तिष्ठ द्वशांगुलम। अतिशय सुंदर स्तुती केली देवाची। बघा, देवाची स्तुती करत जा, देवाला आवडतं। आणि स्तुती कोणाचीही करायला पाहिजे। का करायला पाहिजे, का करायला पाहिजे? काय सुंदर मृदंग वाजत आहो, जोरदार टाळ्या वाजवा। काय सुंदर गातात समाधान महाराज आमचे, एकदा जोरदार टाळ्या वाजवा दादांसाठी। हे कारण काय आहे? याचं कारण हे आहे, ज्यावेळेला आपण एखाद्यांची स्तुती करतो ना, त्यावेळेला त्यांच्यामध्ये गुण आहे की नाही माहिती नाही, पण त्यांच्यातले गुण पाहण्याची दृष्टी आहे। गुण आहे, भरपूर गुण आहे, पण त्यांच्यामध्ये जे गुण आहे ते सद्गुण पाहण्याची दृष्टी आपल्याला भगवंतानी दिली आहे, म्हणून स्तुती करायची आहे। स्तुती का करा? फक्त दुर्गुण नाही पाहत आम्ही, तर समोरच्यामध्ये सद्गुण पाहण्याची दृष्टी ही आपल्याकडे आहे, म्हणून स्तुती करा। आणि स्तुती करून समोरच्याला आठवण करून दिल्या जात आहे। माता देवकीने तर आठवण करून दिली, तुम्ही सत्यव्रतम आहात, तुम्ही जे व्रत घेता ते सोडत नाही, ते व्रत तुम्ही निभवता। पुढे म्हणलं सत्य परम, परम सत्य आहे की नाही भगवान? एक आहे व्यावहारिक सत्य आणि एक आहे परम सत्य। जसं दोन विद्या आहे, एक आहे परा दुसरी आहे अपरा, अशा प्रकारे एक आहे व्यावहारिक सत्य। व्यावहारिक सत्यामध्ये भगवान कृष्ण म्हणतात सत्यम बृहात प्रियम बृहात। असं सत्य बोला जे प्रिय आहे, आणि जे प्रिय नसेल तर खोटं बोललं तरी काही हरकत नाही, विसरू नका। जे प्रिय असेल, जे प्रिय नसेल ते। एखाद्याला फोन केला आणि सांगितलं की का असं असं झालं, तुमच्या घरात ही घटना घडली, त्याला काय होईल? तर हळूहळू सांगा असं म्हटलं आहे। याचा अर्थ खोटं बोला असं होत नाही, सत्य बोला पण प्रिय सत्य बोला असं सांगितलं आहे। अप्रिय सत्य बोलू नका असं सांगितलं आहे, त्यामुळे सत्य बोला। त्याचा आता भगवंतानी इतकं सुंदर सत्य बोलले, अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरो। धर्मराज युधिष्ठिरांना सांगितलं की नरो वा कुंजरो म्हणा, पण अश्वत्थामा हत देखील म्हणा। त्याचं कारण आहे, पुढे बसलेले हे म्हातारी बुवा आहे, यांना आपल्याला बाजूला करायचं आहे। अरे तिथे बसलेले आहे रणभूमीमध्ये, लगे मागे पाहताय, रणभूमीमध्ये बसलेले आहे जे द्रोणाचार्य बाण चालवत आहे ते। कथाव्यास ज्यावेळेला कथा करत असतात ना, त्यावेळेला ते थोड्या वेळाकरता तिथे पोहोचलेले असतात जिथे कथा सुरू आहे त्या ठिकाणी। त्यामुळे प्रयत्न आपण हा असावा की आपणही ती यात्रा करावी, सोबत सोबत चालावं। मग नरो वा कुंजरो म्हणून प्रिय सत्य, आणि ते सत्य देखील हिताकरता, धर्महिताकरता बोलावं लागलं, बोलून घेतलं। भगवान कृष्णाला विचारलं, कर्णाने विचारलं की प्रभू तुम्ही तर धर्माने जगत आहात ना, तुम्ही धर्माचा निर्वाह करून हे युद्ध करत आहात ना, मग एका प्रश्नाचं उत्तर द्या, या धर्माने तुम्ही मला कसं मारू शकता? सध्या मी निशस्त्र आहे, सध्या माझ्याकडे शस्त्र नाही आहे, माझं रथाचं चाक हे फसलेलं आहे, आणि तरी तुम्ही मला मारायला अर्जुनाला सांगताय, याचं कारण काय? हा धर्म नाही का? मग तुम्ही कोणत्या प्रकारचा धर्म करताय आणि कोणत्या धर्मासाठी तुम्ही हे लढताय? तुम्ही धर्मासाठी लढताय हे मलाही माहिती आहे, पण हा अधर्म कसा करताय की निशस्त्र व्यक्तीला मारताय आणि खाली चाक फसलं आहे तरी देखील मारताय? त्यावेळेला भगवान कृष्ण म्हणतात बेटा तुला धर्म आजच आठवला का? तू ज्यावेळेला जगत होता त्यावेळेला तुला धर्म नाही आठवला? तुम्हाला आश्चर्य वाटेल, कर्णाला जे दानशूर दाखवलं जातं ते आहे, ते सत्य आहे, या म्हणजे निसंदेह। पण द्रौपदी पांचालीच्या वस्त्रहरणाचा जो कट रचला तो कर्णानेच रचलाय, कर्णानेच सल्ला दिला की जर का आपणाला निशस्त्र केलं असेल तर यांना निवस्त्र करायला पाहिजे। जर तू आजीवन धर्माचा न निर्वाह करता जगला तर तू कसा तरी विचार करतोय की मला धर्मानेच मृत्यू होईल म्हणून? तात्पर्य हे, भगवान सत्यव्रत आहे पण परम सत्य धारण करतात। व्यावहारिक सत्य असेल की तू निशस्त्र आहे, पण परम सत्य हे आहे की तू आत्तापर्यंत अधर्माने जगलाय आणि तुझा मृत्यू आहेच असा, हे परम सत्य आहे। हे बघा, एक सत्य असतं, एक परम सत्य असतं। तुम्ही इथे महाराष्ट्रामध्ये गोड काय खाल तर पुरणाची पोळी खाल, बरोबर? तुम्ही तेच थोडं बंगालकडे चालले जाल तर रसगुल्ला खाल, तेच थोडंसं आपल्या मथुरा साईडकडे याल तर ती मथुरेची काय मथुरेका पेढा प्रसिद्ध आहे, ते तुम्हाला भेटेल।
पण हे बघा प्रत्येक ठिकाणी गोडाचं जे माधुर्य आहे ते माधुर्यरूपी परमसत्य आहे, ते तर एकच राहणार पण त्याचा आकार बदललेला असणार ना, त्याच्यामध्ये काहीतरी ॲड झालेलं असणार. असं व्यावहारिक जे सत्य आहे ते व्यावहारिक सत्य भिन्न आहे, पण प्रभो तुम्ही जे आहात ते परम सत्य आहे. काय आहे गंमत बघा ना, व्यावहारिक सत्य कसं असतं. मी काही दिवसांपूर्वी कथा करत असताना कथा सुरू होती त्यावेळेला अभिनंदन, आपले जे आर्मीमध्ये अभिनंदन होते ते पाकिस्तानमध्ये पकडले गेले होते, बरोबर ना. पाकिस्तानमध्ये पकडल्या गेल्यानंतर आपण अभिनंदन यांची वाट पाहत होतो. आपल्याकरता अभिनंदन शूर आहे, आपल्याकरता अभिनंदन वीर आहे, आणि त्यांच्याकरता नक्षलवादी आहे. अथवा आपल्याकरता त्यांच्या त्या पलीकडचे लोक काय अर्थातच घुसून येणारे मंडळी आहे, त्यांच्याकरता ते जे मानतील ते आम्हाला काही घेणं देणंच नाही आहे. आमच्याकरता आमचे अभिनंदन शूर आहे, वीर आहे. म्हणजे पहा ना, सीमा बदलली, व्यावहारिक सत्य बदललं. सीमा बदलली, त्या व्यक्तीचं जे कर्तृत्व आहे, जे नेतृत्व आहे, त्याचा जो काय म्हणता येईल त्याची जी तुलना केली जाते ते बदललं. तर व्यावहारिक सत्य जे आहे ते व्यावहारिक सत्य कधी कधी परिवर्तनशील पण असू शकतं, पण जे परमसत्य आहे ते कधी परिवर्तनशील नाही आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. ते परम सत्य आहे. ते कसं आहे, दिने दिने नवम नवम नमाविनंद संभवम. तुम्हाला जर का कोणी विचारलं किती वर्षाचे आहात, तुम्ही सांगाल 5, 10, 15, 20, 30, 25, 50, 60 जे काही असेल ते. संतांना विचारा ते किती वर्षाचे, ते सांगतात 5000 वर्ष. तो खूप बरं आहे, किती वर्षाचे, 5000 वर्ष. ज्ञानोबर आहे, किती वर्षाचे, 5000 वर्ष. का, कारण तुकोबऱ्यांच्या गवळणी बघा काय म्हणताय. तुका बरं आहे, चला बाई पांडुरंगी पाहू वाळवंटी, मांडी येल्या काला भोवती गोपाळांची दाटी. चला बाई पांडुरंगी पाहू वाळवंटी असं वर्णन करताय तुका बरं आहे, असं वर्णन करताय ज्ञानोबर आहे. जणू ते प्रत्यक्ष पुढे बसले आणि भगवंतानी जो गोपाल काला केला त्या गोपाल कालामध्ये ते पण सवंगडी रूपाने उपस्थित आहे, बरोबर आहे की नाही. सांगण्याचं एकमात्र तात्पर्य हे आहे की आपण तर जीर्ण जीर्ण होत चाललो आहे. आपला वाढदिवस साजरा केला जातो, आपला एक दिवस घटत आहे, एक एक दिवस निघून जात आहे, पण दिन प्रतिदिन ते नवीन 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 होत चालले. दिने दिने नवम नवम नमाविनंद संभवम. प्रतिदिन ते नवीन आहे, आपण जीर्ण होत चाललो आहे. हे शरीर जीर्ण जीर्ण होत चाललं आहे, संपत चाललेलं आहे. आत्तापर्यंत कितीतरी साबणाचा सत्यानास वाजवला असेल, वाजवला की नाही. कितीतरी टन अन्न खाल्लं असेल, शेवटी मल झालं. सांगण्याचं एकमात्र तात्पर्य हे आहे, हा फक्त मल नाही झालं तर अन्नमय कोश एक आपल्या शरीराला बनवण्याचा अन्नमय कोश पण आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, बघा तुम्ही भोजन करता त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं आहा हा हा पोट भरलं. फक्त पोट भरत असतं का हो, फक्त पोट भरत असतं का, नाही. भोजन केल्यानंतर थोड्या वेळाकरता असं वाटतं पोट भरलं, पण कालांतराने लक्षात येतं की फक्त पोट भरलं नाही आहे, शरीराला तेज मिळालेलं आहे, ओज मिळालेलं आहे, बल मिळालेलं आहे. अन्नाने शरीराला तेज दिलं, ओज दिलं, बल दिलं. थोड्या वेळाकरता वाटत असेल पोट भरलं, पण एवढं सगळं अन्नाने दिलं. अगदी त्याचप्रकारे आता आपल्याला असं वाटत आहे फक्त आपण कथा ऐकतोय बरं वाटतं आहे, मनोरंजन होत आहे, मनोमंथन होत आहे, कथा आपण ऐकतोय आपल्याला बरं वाटतं आहे, पण ही कथा आपल्या जीवनाला तेज देणारी आहे, ही कथा आपल्या जीवनाला ओज देणारी आहे. आता फक्त बरं वाटत आहे, पण मात्र ही श्रवण केलेली कथा कधीतरी तर कामात येईल. कधीतरी एखादी घटना घडली, तुम्हाला प्रसंग आला की लक्षात येईल अरे स्तुती करायला पाहिजे. दिदींनी सांगितलं होतं स्तुती करणं दैवी गुण आहे, समोरच्यात गुण आहे म्हणून स्तुती करा, अथवा समोरच्यातले गुण पाहण्याची दृष्टी आहे म्हणून स्तुती करा. थोड्या वेळापूर्वी आपण सांगितलं की हे सत्य नाही ते परमसत्य आहे, किमान काही तर आठवेल, कधी तर आठवेल. सब साधे सब छूटत हे एक साधे सब सधे, एक काहीतरी साधा जेणेकरून सगळं साधून जाईल, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ही कथा आता आपल्याला फक्त बरं वाटलं, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं असं वाटत असेल, पण ही कथा फक्त छान वाटण्याकरता नाही आहे. ही कथा वाटण्याबरोबर काही जर का देत असेल तर ती जसं भोजन केल्यानंतर पोटाला बरं वाटतं पण शरीराला तेज ओज बल मिळत असतं, तसं मनाला तेज देण्याचं काम, ओज देण्याचं काम, बल देण्याचं काम ही कथा करते आहे. आणि म्हणून हे परम सत्य आहे. कसं आहे,
परम सत्य है, सत्यव्रतम परम सत्यम त्रिसत्यम, जगत पण सत्य, प्रकृती पण सत्य. आता हे त्रिसत्य कशासाठी आहे, मग या तिनामध्ये तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. या तिनामध्ये तुम्ही भले गुण घ्या, रजतम सत्व घ्या, या तिनामध्ये तुम्ही त्रिगुणात्मिका प्रकृती घ्या, जे घ्यायचं ते घ्या. त्रिगुणात्मिका प्रकृती देखील सत्य आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना कुणीतरी प्रश्न विचारला की माऊली हे तीनही गुण तर परस्पर विरोधी आहे, पण हे तीनही गुण एकत्र येऊन प्रकृती कशी बनवतात. किती सुंदर प्रश्न आहे की माऊली हे तीनही गुण रज तम सत्व परस्पर विरोधी आहे, विसरता कामाने परस्पर विरोधी तत्व एकमेकांना पूरक असतात. हे परस्पर विरोधी आहे पण हे एकत्र येऊन प्रकृती कसं बनवतात. पहा माऊलींनी खरंच ती माऊली आहे. आमची माऊली का माऊली आहे याचं कारण, बाळ जेवताना आई काय त्याच्या तोंडात सगळा वरण भात ओतत नाही, आई हळूहळू एक एक घास खाऊ घालते, त्याला जेवढं पचेल रुचेल पाचक आणि रोचक बनवून ते अन्न खाऊ घालते, तशी आमची माऊली आहे. आमची माऊली म्हणतात की प्रकृती कशी बनली हे बघा. जसं दिवा आहे, दिव्यामध्ये तेल द्रवरूपाने आहे, वाती वस्तुरूपाने आहे आणि त्याची ज्योती तत्वरूपाने आहे. तीनही गोष्टी परस्पर विरोधी के नाही. तेल द्रवरूपात आहे, वात वस्तुरूपात आहे, ज्योती तत्वरूपात आहे. तीनही गोष्टी परस्पर विरोधी आहे पण एकत्र येऊन दिवा बनला ना. अगदी त्याच प्रकारे रजतम सत्व आपापसात विरोधी आहे पण एकत्र येऊन प्रकृती बनवतात. माऊलींनी इतक्या सोप्या उदाहरणाद्वारे प्रकृतीचं रहस्य कोडं उलगडलं. प्रकृती एक रहस्यामध्ये येते पण माऊली मध्ये मध्ये असे रहस्य उलगडतात. तुम्हाला माहिती आहे माऊलींनी कितीतरी ज्ञानेश्वरीमध्ये रहस्य उलगडले होते पण नंतर ते काढण्यात आले. त्याचं कारण आता समाजाला काळ सापेक्ष चालतात संत. सध्या समाजाला काय आवश्यक आहे ते देतात संत. बरोबर आहे ना. जैसे मूल सिंचने शाखा पल्लविती, शाखांना पल्लवित करण्याकरता एक एक पानाला पाणी देण्याची गरज नसते. मुळाला पाणी दिलं म्हणजे एक एक पर्णापर्यंत पाणी पोहोचत असतं. अगदी त्याचप्रकारे सर्वदेवांना नमस्कार केल्यानंतर केशवम प्रती गच्छती, सर्व देवांची सेवा भगवंताला जाऊन पोहोचते कृष्णाला. म्हणून त्रिसत्य, मग त्या त्रिसत्यामध्ये भले त्रिगुणात्मिका प्रकृती तुम्ही घ्या. त्रिसत्यम सत्यम सियोनी निहितम च सत्ये, ते स्वयं सत्य स्वरूप आहे. सत्यस्य भगवान अमृत स्वरूपामध्ये सत्य आहे आणि सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना, भगवत आत्मस्वरूपाने पण सत्य आहे. बाहेरून आत बाहेर सर्व सत्य म्हणजे काय, एवढ्यांदा ऐकलंय सत्य, तर सत्य म्हणजे काही असेल तर हा वर्तमान क्षण सत्य आहे. जो निघून गेला तो भूत माहिती नाही परत येणार नाही, येणारा जो भविष्य आहे तो माहिती नाही कसा असेल. सत्य जर का काही असेल तर हा वर्तमान क्षण आहे. ज्या वर्तमान क्षणामध्ये तुम्ही आम्ही आपण एकमेकांसमोर साक्षी आहो भगवंताच्या नामस्मरणाचे, हेच सत्य आहे. काय सत्य आहे, हेच सत्य, हा क्षण सत्य आहे. म्हणून आमच्या संतांनी सांगितलं देवाची द्वारी क्षणभरी सांगितलं. जीवन क्षणभंगूर आहे मान्य आहे, पण हा क्षण सत्य करायचा आहे, हा क्षण भगवत रूप करायचा आहे. आणि त्याकरता काही असेल साधन तर दोन हात, ज्या हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने सुंदर अशा प्रकारे भजन करायचं. करणार ना सगळे मिळून करणार. विठ्ठल माझा 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 विठ्ठल